नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्या पाठातला आता पुढचा भाग बघणार आहे, तो आहे पेशी विभाजन। पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया, बघा हिनी देतानाच सांगितलेलं आहे की ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे। हे पहिले जे 5 प्रश्न सांगितलेले आहेत हे 25% सिलॅबसमध्ये कमी झालेले आहेत, आपल्याला इथून बघायचं आहे। पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। आपल्या जे सजीव असतात त्यांच्यामध्ये अनेक काही प्रक्रिया होत असतात, काही गुणधर्म असतात, त्या सगळ्यांमधला एक अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा असा एक गुणधर्म आहे, तो आहे पेशी विभाजन। या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो। मग हा जो गुणधर्म आहे याच्यामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो। बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते, शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते। ह्या गुणधर्मामुळे नक्की काय काय होते, तर या गुणधर्मामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होतोय, बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होतीये आणि शरीराची झीज झाली अशी म्हणतो, एखाद्या अवयवाची झीज झालेली आहे तर ती भरून सुद्धा येऊ शकते। बघा ह्याच पॅरेग्राफमध्ये आपल्याला जे सांगितलेलं आहे ते थोडक्यात जर आपण पाहिलं तर बघा ही एक काय आहे, पेशी आहे। ह्या पेशीचं काय झालेलं आहे, पेशी विभाजन झालं। तिच्यापासून किती पेशी तयार झाल्या, 2 पेशी तयार झाल्या। ह्या 2 पेशींपासून एकूण किती पेशी तयार होणार आहेत, 4 पेशी तयार होणार आहेत, ठीक आहे। ह्यापासून एकूण 8 पेशी तयार होणार आहेत, ठीक आहे। आता ह्या 8 पेशी तयार झाल्या म्हणजे काय, ही एकच सेल होती, ही जी होती ती एकच सेल होती, हिच्यापासून पेशी विभाजन होऊन आपल्याला 8 मिळाल्या। ह्या 8 सुद्धा पेशी विभाजन होऊन पुढे आपल्याला अशाच पेशी मिळत जाणार आहेत, ठीक आहे। बघा मग पेशी विभाजनाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, सूत्री विभाजन, अर्ध गुणसूत्री विभाजन। आता इथे आपण बघताना आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला फक्त ओळख करून घ्यायची आहे। पुढे जाऊन सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन आपण व्यवस्थित पाहणार आहोत। सूत्री विभाजन कुठे आढळतं, कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये, आणि अर्ध गुणसूत्री विभाजन आपल्याला कुठे आढळत आहे, आणि अर्धगुणसूत्री विभाजन आहे ते कुठे आढळत आहे, जनन पेशीमध्ये। कोणीही विसरायचं नाही, व्यवस्थित लक्षात ठेवायचं की सूत्री विभाजन जे आहे ते कुठे आढळत आहे, कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये। अर्धगुणसूत्री विभाजन कुठे आढळते, जनन पेशीमध्ये आढळत आहे। हे आपण सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन पाहत असताना व्यवस्थित तिथे आपण पाहणार आहोत। बघा पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणे गरजेचे आहे। आता पेशी विभाजनाचा अभ्यास करायचा आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला पेशीची रचना माहीत असली पाहिजे। त्यासाठी 8वीत असताना तुम्ही प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी पाहिलेल्या होत्या। मग यामध्ये काय करायचं आहे की प्राणी पेशी वनस्पती पेशीची छोटीशी आकृती काढायची आहे आणि ते त्यामध्ये तुम्हाला काय समजत आहे हे तुम्ही मला माझ्या नंबरवर लिहून पाठवायचं आहे। सगळ्यांनी हा अभ्यास करायचा आहे। प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते, प्रत्येक केंद्रक पेशीमध्ये केंद्रक हे असणार आहे, त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात। या माहितीच्या आधारे आपण 2 प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास पुढे जाऊन करणार आहोत। बघा आज जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो वनस्पती पेशी प्राणी पेशींची जी रचना आहे ती मला आकृती काढून लिहून थोडक्यात पाठवायची आहे। सगळं लिहित नाही बसायचं, तुम्हाला काय कळालंय त्याच्यामध्ये ते तुम्ही मला सांगायचं आहे। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्री पेशी विभाजन सुरू करणार आहोत। यात जर कोणाला काही शंका असेल तर मला मेसेज करून किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकून आणि त्याचप्रमाणे कॉल करून विचारलं तरीसुद्धा चालेल। बघा यूट्यूब चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारी जो बेल आयकॉन असतो तो प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडतील, ठीक आहे।